निर्भय आनंदी जीवन संस्था आणि पुणे परिसरातील सर्व तृतीयपंथांच्या वतीने दांडेकर पुलावरील दुर्घटनाग्रस्तांना आज जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दांडेकर पुलालगत मोठा उजव्या कालव्याला भगदाड पडलं आणि कालवा फुटल्याने पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की यामध्ये कालव्याच्या समोरील दांडेकर वसाहती आणि लगतच्या वसाहतीत पाणी शिरलं. घराघरात पाणी शिरून घरातील टीव्ही असेल, फ्रीज असेल, कपाट असेल, गॅस सिलेंडर या जड वस्तूंसह काडी काडी करून उभा केलेला संपूर्ण संसार, कपडे, अंथरून पांघरून देखील वाहून गेलं. पुरामुळे या कुटुंबाचे संसार रस्त्यावर आलेत. कालवा फुटीनंतर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे आलेत. आज तृतीयपंथांकडनं दुर्घटनाग्रस्तांना झुणका भाकर देऊन मदत करण्यात आली आहे आणि पुढे सुद्धा त्यांना आरोग्याच्या दृष्टीने सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. दांडेकर पुलावर मोठा कालवा फुटल्याने मोठा जलप्रलय आला आणि या जलप्रलयात खोत्याचं नव्हतं झालं. बरीचशी घरं अशी रस्त्यावर आली, बरीचशी माणसं रस्त्यावर आली आहे. मात्र या रस्त्यावर आलेल्या लोकांना बऱ्याच संस्था आणि संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. आज तृतीयपंथांकडनं त्यांना मदत केली गेली आहे. आता चांदनी आपल्यासोबत आहे. चांदनी, ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे. आज तुमच्याकडनं मदत केली जाते आहे, काय सांगशील? हे खरंच खूप दुःखद आहे. क्षणातच त्यांचे सगळ्यांचे संसार, जीवनावश्यक वस्तू सगळ्या वाहून गेलेल्या आहेत पाण्यात. आज मी बघते इथे तर फार वाईट आहे. आणि रोज पेपरमध्ये वाचून, मीडियामध्ये बघून कुठेतरी आम्हालाही वाटलं की एक तृतीयपंथीयांनी ह्यात सहभाग घेऊन इथले तुटलेले संसार आमच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी आम्ही आज करत आहोत इथे. आता तुमच्याकडनं काय काय मदत केली गेली आहे आणि किती लोकांसाठी ही मदत तुम्ही केली आहे? आज आपण एकूण 200 लोकांसाठी आम्ही इथे जेवण आणलेलं आहे. झुणका भाकर आम्ही आणलेली आहे आणि आमची पुढील मदत असणार आहे मेडिकल फॅसिलिटीज. कारण की इथे आम्ही बघतोय लहान मुलांना स्किन डिसीज आणि एक प्रकारे खोकला वगैरे खूप जाणवतोय, तर आम्ही ती मेडिकल फॅसिलिटीज आम्ही देणार आहोत. या अगोदर तुम्ही येऊन इथं पाहिलं होतं का की घटना कशी झालेली आहे, लोक किती रस्त्यावर आहेत, पाहिलं होतं आल्यानंतर अगोदर? पाहिलं नाही, पण मी पेपरला वगैरे वाचलं. माझ्या गुरुकडे मी जाऊन आले, म्हटलं मम्मा ह्या अशा अशा गोष्टी आहेत. मी निर्भया संस्थेची सभासद मी सुद्धा, तर आम्ही एक सामाजिक उपक्रम आम्ही करत असतो. कुणाला काय गरिबांना काय मदत असं काय होत असेल म्हणून आम्ही करत असतो. तेव्हा आम्ही काल एक मीटिंग घेतली, तर मीटिंगमध्ये मम्मी म्हणली की आपण सगळे मिळून काही त्यांना एक जेवणाचे नाही काय पिठलं भाकरी म्हणून आम्ही पुरवायचं हे केलं, प्लॅनिंग केला. अजूनही काही प्लॅनिंग म्हणजे माझी गुरु करते, तिचा सपोर्ट आहे आमचा. आता ही जी घटना घडलेली आहे, तुम्ही आज झुणका भाकर वगैरे सर्व हे लोकांना दिलेलं आहे, तर यापुढील तुम्ही आणखीन मदत करणार आहेत, तर तुला काय वाटतं, काय सांगशील? तशी पुढील मदत ही मेडिकल फॅसिलिटीची आहे, पण आता सध्या तर इथं बघून लहान मुलांच्या अंगावर कपडेही नाही आहेत आणि त्यांचं सगळंच गेलं आहे, पायात चप्पल नाही आहे. तर आमच्याकडनं संस्थेतून जी थोडीफार मदत होईल ती आम्ही नक्कीच करणार आहोत. मेडिकल फॅसिलिटी संघ आमचे घरातले कोणाचे जुने कपडे वगैरे असतील हे आम्ही सगळ्यांचे गोळा करून आम्ही त्यांना नक्कीच ते देणार आहोत आणि त्यांची एक मदत करणार आहोत. आजी, तुम्ही झुणका भाकर दिली आहे तर ती तुम्ही स्वतः हाताने बनवली आहे? हो, ती आम्ही सगळ्यांनी स्वतः हाताने बनवली आहेत. 200-250 वर भाकऱ्या बनवल्यात आणि पिठलं हे 200 जणांचं बनवलंय आणि लहान मुलांसाठी बिस्किटं सुद्धा आणली आहेत आम्ही. एकूणच काय तर दांडेकर पुलावर जो जलप्रलय आला होता, तर त्या जलप्रलयाला विविध संस्था आणि संघटनांनी ज्याप्रमाणे मदत केलेली आहे त्याप्रमाणेच आज तृतीयपंथांकडनं सुद्धा त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.